एसटी कर्मचारी संपावर ठाम आहे. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असं पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. मुंबईत आझाद मैदानात आंदोलनासाठी निघालेल्या मनमाडच्या 21 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. मात्र काही वेळ ताब्यात ठेवल्यानंतर समज देऊन या आंदोलकांना सोडून देण्यात आलं. मनमाडहून पंचवटी एक्सप्रेसनं हे आंदोलक मुंबईकडे निघाले होते. सकाळीच मनमाड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. आझाद मैदान इथं येत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पनवेल कळंबोली टोल नाका इथे पोलिसांकडून अडवण्यात येते. आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती, आज अनेक ठिकाणाहून एसटी कर्मचारी आझाद मैदान इथं येत आहेत. गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले. आता राज्याच्या इतर भागातून देखील कर्मचारी तिथं येत आहेत. राज्य शासनाच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी भंडाऱ्यात मुंडन आंदोलन केलं. कंत्राटी पद्धतीवरील अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय, त्यामुळे या कारवाईला घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांमध्ये येत्या 22 नोव्हेंबरपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सध्याच्या 12 वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या आता 20 होणार आहे. दरम्यान चर्चगेटमधून वांद्रे स्थानकासाठी सुटणारी सकाळी 9:07 ची धीमी लोकल आणि वांद्रे स्थानकातून चर्चगेटसाठी जाणारी सकाळी 9:47 ची लोकल रद्द झाली आहे. मुंबईत हजारो लहान पुनर्विकास प्रकल्प अडचणीत आले. दिरंगाईमुळे विकासकांनी आर्थिक झळ पोचते. या प्रकल्पातल्या रहिवाशांना भाडं देणं अशक्य झालंय. कोरोना काळात बांधकाम व्यावसायिकांना चांगल्या सवलती मिळाल्या, मात्र या सवलती छोट्या प्रकल्पांना लागू नाही, त्यामुळे छोटे पुनर्विकास प्रकल्प हे अडचणीत आले. मेट्रो रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याचा फटका बेसला बसलाय. बेसच्या फेऱ्या घटल्या, त्याचा परिणाम प्रवासी संख्येवर देखील होतोय. 5 वर्षांपूर्वी दिवसभर सरासरी 200 किलोमीटर धावणारी बेसची एक बस सध्या 160 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. याची दखल घेत बेसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. फोर्टमधील पुरातन वास्तू पुतळे प्याऊ चकाचक होणार आहेत. त्यासाठी महापालिका 1 कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबईची ऐतिहासिक ओळख असलेल्या फोर्टमधील इमारती पुतळे यांची नियमित देखभाल केली जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ कंपनीची नियुक्तीही करण्यात आली. इंजिनिअरिंग तंत्रशिक्षण फार्मसीसह विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला. दिवाळी सुट्ट्यांमुळे महाविद्यालय बंद होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना कॅपसाठी समुपदेशन मिळालं नाही. त्यासोबतच इतर कारणांसाठी देखील मुदतवाढ मिळाली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी नांदगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली. बैठकीचे व्यवस्थित नियोजन नसल्याने डॉक्टर पवार यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. यावेळी त्यांनी योजनांची माहिती द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याचे आदेश दिले. पुणे जिल्ह्यातील 317 ग्रामपंचायतींमधील 503 ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त जागांसाठी येत्या 21 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाईल. राज्य निवडणूक आयोगानं हा कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. तयार कपडे चपला महागणार आहेत. जीएसटीचा दर 5% वर 12% करण्याबाबतची अधिसूचना केंद्रीय मंत्रालयानं जारी केली. गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारामुळे अमरावतीमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे, पण आजपासून संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली. अमरावतीत आजपासून जीवनावश्यक सेवेतील दुकानं आणि कृषी सेवा केंद्र सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शहरात तब्बल आठवडाभर संचारबंदी होती, मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते. अमरावती शहरात दंगलीनंतर संचारबंदी लागू झाली होती, मात्र गेल्या 8 दिवसांपासून अमरावती बाजार समिती बंदच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले, त्यांची गैरसोय झाली, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. संचारबंदीनंतर आता जनजीवन पूर्वपदावर येते, मात्र अजूनही बाजार समिती सुरू करण्याचे प्रशासनाला आदेश नाहीत. ऐन रब्बी हंगामात बाजार समिती बंद असल्यानं शेतकऱ्यांना फटका बसला. अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुर्जीमध्ये स्थानिक पोलिसांकडून शहरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे 2 आरोपींना अटक झाली आहे. अंजनगाव सुर्जी शहरातील अजिजपुरा येथे पोलिसांना काही युवक शस्त्र तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती, आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडलं.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात 10302 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. 11787 जण कोरोनामुक्त झाले तर 267 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1,00,000 अधिक सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद आहे. राज्यात सध्या प्रामुख्याने कोरोना प्रतिबंधित लसीची दुसरी मात्रा घेण्यासाठी प्रतिसाद वाढलाय. गेल्या 10 दिवसात सुमारे 30,00,000 नागरिकांनी दुसरा डोस घेतलाय. ऑक्टोबर पासून कमी झालेला लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढलाय. कोरोना महामारीमुळे वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनच्या आकडेवारीनुसार भारतात 2021च्या तिसऱ्या तिमाहीमध्येच मागील वर्षाच्या तुलनेत 30% विक्रीत वाढ झाली. या उलाढालीत लॅपटॉपचा हिस्सा 81.5% इतका आहे. आंध्र प्रदेशमध्ये पावसानं हाहाकार उडवला आहे. राज्याच्या अनेक भागात पाऊस पडतोय. चित्तूर कडपामध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. कडपा येथे धरण फुटल्यानं 8 लोकांचा मृत्यू झालाय. 12 लोकांचा शोध सुरू आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होतोय. हे वातावरण असंच सुरू राहिलं तर रब्बी पिकाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होते. काही भागात पावसाच्या हलकी सरी कोसळत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्यानं पिकांच्या वाढीवर परिणाम होतोय, त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झालाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपलीजवळ बोरघाटा झालेल्या 4 वाहनांच्या अपघातात 1 जण जागीच ठार झाले तर 5 जण जखमी झाले. जखमींपैकी 3 प्रकृती गंभीर आहे. त्यांना MGM रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एक ट्रक आणि 3 चारचाकी वाहनं एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. कार आणि दुचाकीमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. नाशिक देवळा रोडवरील रामेश्वर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. शेतातील काम आटपून पती पत्नीसह मुलगा आणि मुलगी एकाच मोटारसायकलवरून घरी परतत असताना हा अपघात झाला. कोल्हापुरातील एका गॅरेजला आग लागली. शिवाजी पेठेतल्या फिरंगाई तालीम परिसरातील ही घटना आहे. आगीत संपूर्ण गॅरेज जळून खाक झालं. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलानं तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवलं. भारत चीन संबंधांमध्ये सध्या सर्वाधिक कटुता आहे अशी कबुली परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. चीननं करारांचं उल्लंघन केलं त्याचं कुठलंही विश्वासार्ह स्पष्टीकरण त्यांच्याकडे नाही. आपल्याला द्विपक्षीय संबंध कुठे न्यायचे आहेत हे त्यांच्या नेतृत्वानंच स्पष्ट करावं असं जयशंकर यांनी म्हटलं. भारतीय नौदलात आता एक नवी अत्याधुनिक युद्धनौका दाखल होते. INS विशाखापट्टणम असं या डिस्ट्रॉयरचं नाव आहे. तब्बल 164 मीटर लांब आणि 7,400 टन वजन असलेली ही भव्य आणि शक्तिशाली युद्धनौका आहे. नौदलाच्या प्लॅन 12 ब्राव्हो या प्रोजेक्टचा ती भाग आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका शत्रूच्या जैविक रासायनिक आण्विक हल्ल्याला तोंड देण्याची तिची क्षमता आहे. आजपासून बद्रीनाथ मंदिर हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात येणार आहे. संध्याकाळी 6:45 आणि बद्रीनाथ मंदिर बंद होईल. मंदिर बंद झाल्यानंतर 4 धाम यात्राही काही काळ स्थगित करण्यात येईल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे